आता उभ्या काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात. शहरातील नागेश्वरवाडी भागात राहणारे प्रसाद बाळासाहेब मेहर व शिवा सुधाकर थोरे हे दोघेही प्रसादच्या MH 20 DQ 90 39 यावरून औरंगाबादहून पुण्याकडे शिवाय थोरे यांच्या MBA परीक्षेसाठी जात होते. पुण्याकडे जात असताना सोमवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास नेवासा फाटा येथे कांद्याच्या भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान दोघा मित्रांचा मृत्यू झाला. प्रसाद हा माजी उपमहापौर मेहर यांचा पुतण्या असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या दुर्दैवी घटनेमुळे नागेश्वरवाडी भागात शोकाकुळा पसरली आहे. रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं जालना रोडवरील मोठा नाका परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलास छत्रपती संभाजीराजे उड्डाणपूल असं नाव देण्यात आलं आहे. सदरील उड्डाणपूल महापालिका हद्दीत येत असल्यानं महापालिकेच्या वतीनं उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेचं सौंदर्यीकरण करून वाहतूक बेट उभारला आहे. या वाहतूक बेटाला जैन मंदिर बालाजीनगर मार्ग, जैन मंदिर अरिहंतनगर मार्ग, संत कवरराम चौक असं नाव देण्यात आलं. वाहतूक बेटाचं उद्घाटन मावळते महापौर त्र्यंबक तुपे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जैन समाजाचे धर्मगुरु गुप्तीनंदजी महाराज, महावीर पाटणी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. धामणगाव जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षिकेनं शिक्षण विभागातील कक्ष अधिकाऱ्यांना फायलीनं मारहाण करून शिवीगाळ केली. मागील काही दिवसांपासून ही शिक्षिका कर्मचाऱ्यांना त्रास देत आहे, त्यामुळे भयभीत झालेल्या कर्मचाऱ्यांनी तिच्या विरोधात कारवाईची मागणी केली. याची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे आज त्यांनी काम बंद केले. तथापि ही शिक्षिका कोण आहे, तिचे कोणते काम अडल्यामुळे ती संतप्त झाली, याचा शोध घेण्यास कोणीही तयार नाही.